मंडळी, ते म्हणतात ना, एखाद्या महिलेने ठरवले तर ती काहीही करू शकते. एखादी गोष्ट करण्याचा दृढ निश्चय केल्यास वय किंवा झालेला आजारही अडथळा ठरत नाही, हेच एका 52 वर्षीय महिलेने सिद्ध केले आहे. आज ही महिला सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. नेमकी तिची कहाणी काय आहे पुढे जाणून घेऊया. ज्योती पेडणेकर असे या महिलेचे नाव आहे. ज्योती या 52 वर्षाच्या आहेत. ज्योती पेडणेकर यांना काही कारणास्तव 15 वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. एक वर्ष त्या कोमामध्ये होत्या. परिणामी त्यांचा डावा हात अजूनही निकामा आहे. घरची परिस्थिती तशी बिकटच. पती देखील कमावते नसल्यामुळे घर चालवायचे कसे या प्रश्नात बुडालेल्या ज्योती मावशींना मदत केली ती त्यांच्या स्वयंपाक कौशल्याने. ज्योती मावशी तशा मूळच्या मालवणच्या, त्यामुळे अस्सल मालवण पदार्थ तयार करण्याची स्वयंपाक कला त्यांना अवगत होती. सुग्रण अशा ज्योती मावशी घरी आलेल्या पाहुण्यांना चविष्ट मालवणी पदार्थ करून खाऊ घालत असे. अर्धांगवायू झालेला असूनही त्या आता भांडुप येथील राजशाही गोमंतक या नॉनव्हेज हॉटेलमध्ये काम करत आहेत. या हॉटेलमध्ये येणारा प्रत्येक ग्राहक येथे मिळणाऱ्या मालवणी पदार्थाचे कौतुक करतो. एक हात निकामा असूनही राजशाही गोमंतकमध्ये ज्योती मावशी मालवणी थाळी, कोल्हापूरची थाळी, सोलकढी इत्यादी चविष्ट पदार्थ तयार करतात. कोरोना काळात कर्जबाजारी झालेल्या ज्योती मावशींचा शोध घेत राजशाही गोमंतकचे मालक किरण दिव्याला आले. माझं नाव ज्योती दीपक पेडणेकर आहे. मी दिवा इथे राहते. पॅरेलच्या वयाच्या 17 वर्षी पॅरेलच्या आट्यात आलेला आहे. माझे एक हातपाय पूर्ण काम म्हणजे नॉर्मली काम करतो. असं मला मी एकदम फटाफट काम करू शकत नाही. माझी घरची परिस्थिती फार बिकट होती. मला मी काम शोधत होती पण मला काम भेटत नव्हतं. माझे मिस्टर पण कामाला, लॉकडाऊन झाल्यापासून माझे मिस्टर पण कामाला नव्हते. आमच्या घरात एक टाइम जेवायला पण भेटत नव्हतं. पण माझी एक मैत्रीण आहे स्वाती नामे म्हणून, ती एक दिवस राजशाही गोमंतकमध्ये जेवायला आली. तेव्हा त्यांचे मॅनेजर होते, ते बोलले आम्हाला एक लेडीज पाहिजे म्हणून जेवण करायला. तर ती बोलले हाय माझ्याकडे लेडीज, मी पाठवू का तिला? तर ते बोलले हो पाठवा. आणि मग मी इथे आले. मला अजूनही विश्वास बसत नाही की माझ्या हाताचा प्रॉब्लेम असूनही राजेशाही गोमंतकला कस्टमर भरपूर जोडले गेलेले. हाय, मी किरण, राजेशाही गोमंतक आपलं भांडूप मध्ये रेस्टॉरंट आहे. पण मला एक गोष्ट कमी पडत होती, ती म्हणजे मला एक असा हात पाहिजे होता लेडीजचा की जो मी घरगुती आणि नॅचरलिटी देऊ शकेन कस्टमरला. मावशी जेव्हा आल्या ना तेव्हा असं कोणाला गेस करू नये, कधीच करू नये. पण तसं मला पण डाऊट होता की नाही यांनी आपल्याला ती क्वालिटी देऊ शकतील का, कारण जे म्हणजे तुम्हाला पण जे मनावर डाऊट आहे त्यांना पण सर्व त्रास होता किंवा थोडासा त्रास होतो. त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की आपल्याला देऊ शकतील का 100%. तर मी टेस्ट क्वालिटी केली तर जेवण पहिल्या दिवशी चांगलं वाटलं. पण मनामध्ये हा पण डाऊट होता की आता याने पुढे जाऊन आपल्याला म्हणजे आपले जेव्हा कस्टमर वाढतात सगळं वाढतं तेव्हा देऊ शकतील का. तर त्यांनी माझा हा डाऊट पूर्ण घालवून टाकला आणि एवढा चांगला रिझल्ट देतात. सोबत म्हणजे मला वाटलं नव्हतं की मावशी एवढे करू शकतील. पण म्हणजे बोलतात ना, मला त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं स्वतःला. जेवण कसं वाटलं मावशीला? खास आलो आम्ही. कुठून आला तुम्ही? आम्ही इथेच. मावशीबद्दल सांगायचं झालं तर जेवण खूप छान आहे. तो ज्योती मावशींनी हार न मानता स्वबळावर हॉटेल चालवून दाखवले. हात निकामा असला म्हणून काय झाले, माझ्या हाताला चव आहे म्हणत दिवसाच्या 150 ते 300 प्लेट राजशाही गोमंतक मध्ये विकल्या जातात. ज्योती मावशी नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. लतिका अमोल.